नमस्कार विद्यार्थी मित्रांनों, आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्सची चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनों, ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यास। हा जो सेतू अभ्यास आहे तो मागील इयत्तेच्या अभ्यासावरती आधारित आहे। इन शॉर्ट, रिव्हिजन ऑफ लास्ट इयर स्टँडर्ड। इन शॉर्ट मध्ये बोलायचं झालं तर गेल्या वर्षीच्या इयत्तेचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे गेल्या वर्षी आपण ज्या घटकांचा अभ्यास केलेला आहे, ज्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत, त्या सगळ्या घटकांची आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि नवीन इयत्तेच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो अभ्यास आहे हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे। नक्कीच तुम्हाला पुढच्या इयत्तेचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येण्यासाठी मदत करणारा घटक आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त दिलेली ॲक्टिव्हिटी कशी सोडवली जाणार आहे, कशी सोडवायची याची या ठिकाणी चर्चा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त दिलेली ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची आहे, कशाप्रकारे सॉल्व करायची आहे याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ॲक्टिव्हिटी व्यवस्थित समजून घ्या आणि घरी सोडवण्याचा प्रयत्न करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती एकदम तुम्हाला सोपी दिलेली आहे। चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि खालील दिलेली वाक्य पूर्ण करायची आहेत आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी चित्रांचं काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल। एक एक चित्र तुम्हाला केअरफुली ऑब्झर्व करावं लागेल आणि यावरून ही जी खालील दिलेली वाक्य आहेत, सहा आहेत एकूण, ती तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे। या चित्रावरून या मोकळ्या जागेमध्ये शब्द कोणता येईल तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, ही मोकळी जागा भरायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जमेल तसं गेज करून ही सर्व वाक्य पूर्ण करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मगाची ॲक्टिव्हिटी सोडून दिलेली आहे। या ठिकाणी पूर्णपणे ॲक्टिव्हिटी सोडून दिलेली आहे। तुमची एकूण किती वाक्य बरोबर आली ती बघा, चुकलेली वाक्य या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करायची आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या टेबलवरून तुम्हाला पलट रिक्वेस्ट तयार करायचे आहेत। दोन तीन मी तुम्हाला करून दाखवतो, त्यावरून तुम्हाला आणखीन पलट रिक्वेस्ट तयार करता येतील। कॅन आय बारो सम मनी, याचा अर्थ आहे मी पैसे उधार घेऊ शकतो का, अशा प्रकारे एक तयार होईल। नंबर दोन, मे आय गो टू द पार्क, मी पार्कला जाऊ शकतो का, अशा प्रकारे दुसरी तयार होईल। तिसरी, मे आय लिव अर्ली टुडे, अशा प्रकारे तिसरी या ठिकाणी पोलाइट रिक्वेस्ट तयार होईल। यावरून तुम्हाला आणखीन पोलाइट रिक्वेस्ट तयार करता येतील। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यावरून आपल्याला इन्स्ट्रक्शन तयार करायचे आहेत। नंबर एकवरून आपल्याला टर्न लेफ्ट अहेड अशी आपल्याला इन्स्ट्रक्शन तयार करावी लागेल। सेकंडवरून टर्न राईट अहेड, थर्डवरून स्ट्रेट अहेड, चारवरून टर्न लेफ्ट आणि पाचवरून आपल्याला नॉर्थ वेस्ट डिरेक्शन, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन तयार करता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डे टू म्हणजे दिवस दुसरा। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्पीच, डायलॉग किंवा स्टोरी यापैकी एक घटक दिला जाईल आणि त्यावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील। मित्रांनो, हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक रीड करायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं तुम्ही काळजीपूर्वक द्यायची आहेत।
तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा उतारा काळजीपूर्वक रीड करू शकता आणि त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर गुड हेल्थ। तर चांगलं हेल्थ, गुड हेल्थ टिकवायचं असेल, आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर द फर्स्ट रिक्वायरमेंट कोणती आहे? त्याचं उत्तर आहे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज। नंबर दोन, वाय शुड वी अवॉइड जंक फूड? आपण जंक फूड खायचे टाळायला पाहिजे असं का? बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी, अशा प्रकारचं उत्तर येईल। आता या ठिकाणी पुढील चार वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत, यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणतं वाक्य चुकीचं आहे ते आपल्याला लिहायचं आहे। मॉर्निंग एअर इज नॉट गुड फॉर एक्सरसाइज, हे पहिलं वाक्य फॉल्स आहे। वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड, हे ट्रू आहे। इट इज गुड टू कीप एन ईटिंग ऑल द टाइम, हे फॉल्स आहे। वी मस्ट टेक अ बॅलन्स्ड डाईट, हे वाक्य ट्रू आहे। विद्यार्थी मित्रांनो, डे थ्री या दिवशी या ठिकाणी आपल्याला जी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे ती या ठिकाणी आपल्या स्क्रीनसमोर आहे। या ठिकाणी इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे, याचं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, काळजीपूर्वक रीड करा आणि त्याखालील दिलेले ॲक्टिव्हिटीज तुम्ही किंवा दिलेले विचारलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत। मी या ठिकाणी हे इन्व्हिटेशन तुम्हाला वाचून दाखवतो। वेडिंग ॲनिव्हर्सरी इव्हेंट आहे, 15th वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे, 50वा लग्नाचा वाढदिवस आहे। कधी आहे बघा, संडे जुलै 25, 2022 12:30 PM, म्हणजे 12:30 वेळ दिलेली आहे। कधी आहे, कोणत्या दिवशी आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व काही लक्षात येईल। आता वेन्यू म्हणजे ठिकाण कुठे आहे ते, डीप रिसॉर्ट नियर साई धाम मेन रोड नागपूर, ह्या ठिकाणी ठेवलेला आहे हा फंक्शन। मिस्टर सुनील अँड मिसेस सुनीता पाटील होस्ट आहेत, यजमान आहेत। वी आर गोइंग टू सेलिब्रेट अवर 15 वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे। रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन दिस सेलिब्रेशन। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चार प्रश्न दिलेले आहेत, हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत। व्हॉट इज द इन्व्हिटेशन अबाउट, असा पहिला प्रश्न आहे। दुसरा आहे, हू आर द होस्ट, होस्ट कोण आहेत। वेन इज द प्रोग्राम, प्रोग्राम कधी आहे, ॲट व्हॉट टाईम दिस प्रोग्राम इज गोइंग टू स्टार्ट, आणि हा प्रोग्राम किती वाजता सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द प्रोग्राम, प्रोग्राम कुठे आहे। विद्यार्थी मित्रांनो, मगाची ॲक्टिव्हिटी तुम्ही जर सोडवली असेल तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे। या ठिकाणी बघा, ऑफन असा एक शब्द अंडरलाईन केलेला आहे। जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो त्यावेळी त्यातला एक विशिष्ट अक्षर म्हणजे टी अक्षर, त्याचा उच्चार होत नाही, तो सायलेंट होतो। अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे की शब्द तुम्ही शोधून काढायचे आहेत ज्यामध्ये एखाद अक्षर सायलेंट राहतं। मी तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरणादाखल शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अशा प्रकारच्या शब्दांचा तुम्ही संग्रह करायचा आहे। क्लाइम, CLIMB, यामध्ये बी हे अक्षर सायलेंट आहे। कॅसल, CASTLE, कॅसलमध्ये टी अक्षर सायलेंट आहे। लिसन, LISTEN, लिसनमध्ये टी हे अक्षर सायलेंट आहे। मॅच, MATCH, मॅचमध्ये टी अक्षर सायलेंट आहे। राईट, WRIT, राईटमध्ये W अक्षर सायलेंट आहे। नाईट, KNIGHT, K अक्षर सायलेंट आहे। अशा प्रकारे तुम्ही आणखीन काही शब्द काय करू शकता, शोधून तुमच्या वहीमध्ये त्या शब्दांचा संग्रह करा आणि त्या शब्दामधलं जे अक्षर सायलेंट आहे त्याखाली तुम्ही अंडरलाईन करा। विद्यार्थी मित्रांनो, आता 5वा दिवस आहे। या ठिकाणी आपल्याला बघा की प्रोसेस
आपल्याला लिहायची आहे. एखादा पदार्थ कसा बनवला जातो त्याची प्रोसेस त्याची प्रक्रिया आपल्याला लिहायला सांगितलेली आहे. या ठिकाणी बघा, एक पदार्थ या ठिकाणी बनवलेला पदार्थ त्याची प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला त्यांनी विचारलेल्या पदार्थाची आपल्याला प्रोसेस लिहायची आहे. इंग्रेडियंट्स म्हणजे त्यामध्ये ॲड होणारे घटक, पदार्थामध्ये ॲड होणारे घटक. या ठिकाणी बघा, इंग्रेडियंट्स दिलेले आहेत. आता हे सगळे इंग्रेडियंट्स कशासाठी आहेत, तर टॅमरिंड लॉलीपॉप या ठिकाणी हा जो घटक आहे टॅमरिंड लॉलीपॉप हा बनवायचा आहे. आणि तो बनवण्यासाठी या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे. बघा, टेक 3-4 रायपन टॅमरिंड. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे इंग्रेडियंट्स दिलेले आहेतच. लॉलीपॉप टॅमरिंड लॉलीपॉप बनवण्याची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर या इंग्रेडियंटचा वापर करून आपल्याला टॅमरिंड लॉलीपॉप बनवायचा आहे. या ठिकाणी बघा, प्रोसेस दिलेली आहे. टेक 3-4 रायपन टॅमरिंड्स अँड क्लीन देम अँड रिमूव द सीड ऑफ देम. नंबर सेकंड, टेक अ कार्डमम, हाफ टीस्पून क्युमिन सीड, 2 ब्लॅक पेपर, 4 करी लिव्ज, 5 गार्लिक क्लोव्ज, 1 टीस्पून जिगरी पावडर अँड सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट. ग्राइंड अँड मिक्स ऑल द इंग्रेडियंट्स, स्टिक टू लॉलीपॉप. युअर टेस्टी नॅचरल अँड हर्बल टॅमरिंड लॉलीपॉप इज रेडी. अशा प्रकारे या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे. ही प्रोसेस तुम्हाला ॲज अ बेस म्हणून या ठिकाणी वापरायला मिळेल. यावरून तुम्ही काय करायचं आहे, हा जो लेमनेड आहे, लेमनेड म्हणजे लिंबाचे सरबत बनवायची प्रक्रिया तुम्ही लिहायची आहे. डे 6 या ठिकाणी तुम्हाला डायलॉग आहेत दिलेले आहेत, इन्सिडंट दिलेले आहेत. ते तुम्ही वाचा, विचार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या शब्दात लिहायला सांगितलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे जे प्रसंग दिलेले आहेत हे प्रसंग सोपे आहेत, ते तुम्ही वाचायचे आहेत आणि तुमच्या शब्दात हे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक दुसरी ॲक्टिव्हिटी त्याने दिलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, या चित्राचं निरीक्षण करा आणि याविषयी तुम्ही बोला, असं या ठिकाणची या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, डे 7 तुम्हाला या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन संभाषण दिलेली आहेत. ही संभाषणं तुम्ही थोडक्यात म्हणजे व्यवस्थित रीड करायची आहेत, अभ्यासायची आहेत, सोपी आहेत. 2 या ठिकाणी संभाषणं दिलेली आहेत. या दोन्ही संभाषणाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ह्या शब्दांचा तुम्ही वापर करून तुम्ही छोटी छोटी अशी सिंपल डायलॉग तुम्ही लिहायची आहेत, लिहायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुम्हाला पोस्टर दिलेले आहेत. 2 पोस्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, हे एक पहिलं पोस्टर आहे आणि हे या ठिकाणी दुसरं पोस्टर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे पोस्टर आहे ते ट्रॅफिक रूल्सवरती आहे या ठिकाणी, आणि दुसरं जे पोस्टर आहे ते कोरोना अवेअरनेसवरती आहे. या दोन्ही पोस्टरचं तुम्ही काय करा, काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि डज आणि डोंट्स स्वरूपात इन्फॉर्मेशन सादर करा, माहिती सादर करा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे. बघा, ही लिंक तुम्ही ओपन करा आणि या ठिकाणी डेमो ऑफ पोस्टर प्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी बघायचं ऐकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आता 9 दिवस आहे. या ठिकाणी तुम्हाला काही लिंक दिलेले आहेत. या लिंक तुम्ही काय करायचे आहेत, यूट्यूबमध्ये जाऊन ओपन करून या लिंकवरती जे व्हिडिओ दिलेले आहेत ते तुम्ही ऐकायचे आहेत, बघायचे आहेत. या ठिकाणी हा जो पहिला व्हिडिओ आहे
लिंकचा व्हिडिओ आहे, तो मेकिंग भेलचा आहे, तो तुम्ही व्यवस्थित काय करायचं आहे ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर ऐकल्यानंतर त्यामध्ये जी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत म्हणजे भेल बनवण्यासाठी जे घटक वापरले जातात त्याची तुम्ही यादी करायची आहे. त्याचबरोबर त्याने आणखीन एक असं म्हटलेलं आहे, बघा या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, घरी तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांशी किंवा शेजारी किंवा तुमचे मित्र यांच्याशी चर्चा करा आणि विविध पदार्थ बनवायची प्रोसेस लिहून काढा, अशा प्रकारची या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे ॲज अ जनरल नॉलेज म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, आता हा 10वा दिवस आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला पुन्हा एकदा अशा प्रकारे लिंक दिलेली आहे, एका व्हिडिओची लिंक आहे आणि या ठिकाणी ही स्टोरी आहे आणि ही स्टोरी काइंडनेसवरती आहे. ही तुम्ही गोष्ट ऐकायची आहे आणि समजून घ्यायची आहे आणि या गोष्टीमध्ये जे प्रसंग दिलेले आहेत, या ठिकाणी आणखीन एक व्हिडिओ तसा दिलेला आहे बघा, हा एक व्हिडिओ तुम्ही ऐकायचा आहे आणि यामधला जो प्रसंग दिलेला आहे तो प्रसंग आपल्यासमोर घडलेला आहे अशी कल्पना तुम्ही करायची आहे आणि अशावेळी आपण काय करू शकलो असतो ते तुम्ही लिहा, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, ती तुम्ही करायची आहे. अभ्यर्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी कशी सोडवायची आहे त्यासाठी मदत करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरं या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली नाही आहेत, तर फक्त या ठिकाणी संबंधित ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे सोडवायची आहे त्याचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. यावरून तुम्हाला या ॲक्टिव्हिटी सोडवायला नक्कीच सोप्या जातील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलेला आहे, आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद.